तर संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकणात येऊन निवडणूक लढावी असं थेट आव्हान नितेश राणेंनी दिलंय. तर 2024 पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देखील राणे म्हणाले. पाहूया. नाही, मी त्यांना आमंत्रण देईन की तुम्ही मुंबई कशाला, तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवा, आमच्या मैदानात या, आणि मग तुमचं डिपॉझिट किती जप्त होतं आणि संजय राजाराम रावची काय इज्जत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळवे. म्हणून हिम्मत असेल तर मुंबई कशाला, रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट तशी पण तुमचा विनायक राऊत खासदार आहे, तर विनायक जाऊन संजयला येऊन दे आणि मग एका राऊतचा आम्ही कायमस्वरूपी त्याला गाडणारच होतो, तर ह्या राऊतला पण गाडून टाकू. असं आहे, सामना हा वृत्तपत्र नाही आहे, हा उद्धव ठाकरेचा काळा पैसा सफेद करण्याची ही एक कंपनी आहे. आता सामनाचा नेमकं खप किती आहे आणि सामनाच्या ॲड रेव्हेन्यू हा नेमकं कुठून येतो आणि किती येतो ह्याचा खराच तपास केला पाहिजे. मी लवकरच EOW पत्र लिहिणार आहे की नेमकं ह्या सामना कंपनीची थोडी तुम्ही चौकशी करा. आता खैरेला विचारलं पाहिजे की भाजपचा डाव आहे की मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या उद्धव ठाकरेचा डाव आहे, कारण का असाच एक डाव 2004 त्यांनी मातोश्रीमध्ये बसून शिजवला होता की हिंदू मुस्लिम दंगल महाराष्ट्रामध्ये घडवा आणि त्यांची सत्ता घेऊन या, जेणेकरून ते स्वतः मुख्यमंत्री बनतील, असे काही पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून खैरेंना सांगावं की भारतीय जनता पक्षावर आरोप करण्यापेक्षा तुमचा उद्धव ठाकरे काय करतो आणि त्याची पार्श्वभूमी इतिहास काय ते तपासून घ्या. असं आहे की आमचे विजय वडेट्टीवारजी हे जुने नेते, आमचे जुने मित्र आहेत आणि हिंदुत्वाच्या कुशीतून मोठं झालेले आहेत. आमच्या वडिलांबरोबर फार जवळून त्यांनी काम केलेलं आहेत आणि अशा तारका जेव्हापासून आमचं सरकार आलं नेहमीच करतायत. कोण बोलतं जानेवारीमध्ये पडणार, कोण बोलतं फेब्रुवारीमध्ये पडणार, कोण बोलतं आता नवीन तारीख सप्टेंबरची आलेली आहे. म्हणून अशा तारखा त्यांनी देत राहावं, तोपर्यंत 2024 येईल, मग परत 5 वर्षासाठी आम्ही येऊ.